आता आरोग्य क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी. स्तनांचा कर्करोग मृत्यूदर कमी करण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाकडनं एका अभ्यास प्रकल्पाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्टेज 1, 2 आणि 3 अशा स्तनांच्या कर्करोगाच्या रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. 800 रुग्णांना लिग्नोकेन नावाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यामुळे मृत्यूच्या दरामध्ये तब्बल 30% घट झाल्याचं दिसून आलं. हा अभ्यास नेमका काय होता या सगळ्या संदर्भात या अभ्यास गटातले डॉक्टर शलाका जोशी आणि डॉक्टर रोहिणी हवलदार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. टाटा मेमोरियल रुग्णालयाकडनं भारतीय महिलांमधल्या होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगासंदर्भात काही रिसर्च आणि अभ्यास करण्यात आलेला होता. एकूणच हा रिसर्च काय आहे, कसा हा अभ्यास झाला, यामध्ये मृत्यूचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे ह्या अभ्यासामध्ये, काय एकूण ह्या संदर्भातलं हे औषध आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत दोन डॉक्टर आहेत जे या संपूर्ण अभ्यासामध्ये होते. डॉक्टर शलाका मॅम आहेत आणि डॉक्टर हवालदार आहे. आपण त्या दोघांशीही या संदर्भात बातचीत करणार आहोत. मॅम, एकूण हा रिसर्च काय होता आणि काय याचं एकूण सारांश आहे? टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपण साधारण 2500 महिलांवर स्तनाच्या कर्करोगाचं ऑपरेशन दरवर्षी करतो. आम्ही गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये 1600 रुग्णांमध्ये हा अभ्यास केलेला आहे, जिकडे आपण ट्यूमरच्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जी गाठ असते, जो ट्यूमर असते, त्या ट्यूमरच्या 360 डिग्री सराउंडिंग आपण त्यांना एक इंजेक्शन दिलेलं आहे. ते इंजेक्शन आहे ते लोकल ॲनेस्थेसियाचं ऑलरेडी जगभरामध्ये वापरण्यात जे आहे ते इंजेक्शन आहे. लिग्नोकेन त्या इंजेक्शनचं नाव आहे आणि ते इंजेक्शन ट्यूमरच्या आजूबाजूला देऊन मग त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. आणि आपण जे 1600 रुग्ण होते त्यांना दोन ग्रुपमध्ये डिवाईड करून 800 रुग्णांमध्ये आपण हे इंजेक्शन दिलं आहे आणि 800 रुग्णांमध्ये हे इंजेक्शन नाही दिलं आहे. आणि आपण जेव्हा त्या रुग्णांना 5 ते 10 वर्ष पुढे फॉलोअप केलं आहे तेव्हा आम्हाला असं आढळत आहे की ज्या रुग्णांमध्ये हे आपण लोकल ॲनेस्थेसियाचं लिग्नोकेन इंजेक्शन दिलं आहे त्यांच्यामध्ये 30% ट्यूमर परत येण्याचा चान्स कमी झालेला आहे आणि याच्यामध्ये 5 ते 6% पेशंटचं लाईफ इम्प्रूव्हमेंट होण्यामध्ये किंवा पेशंटचं जीवन वाढण्यामध्ये फायदा झालेला आहे. म्हणजे आम्ही जेव्हा पेशंटवर ऑपरेशन करतो त्याच्यानंतर किमोथेरपी, रेडिएशन थेरपी हे जे सगळे ट्रीटमेंट दिली जाते ब्रेस्ट स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना, त्याच्यामध्ये ही सगळी ट्रीटमेंट झाल्यावरसुद्धा आज 15-20% संभावना असते की तो ट्यूमर परत येऊ शकतो. आणि आमचा प्रयत्न पूर्ण रिसर्चमध्ये हाच असतो की आणखीन आपल्याला हा ट्यूमर परत येण्याची रिस्क जी आहे ती कशी कमी करता येईल. आणि हा अजून एक आपल्याला इंजेक्शनचा फायदा आहे की ह्याच्यामध्ये आणखीन ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटना बरं करण्याची क्षमता आहे आणि त्याने रुग्णांचा बरा होण्याचा 5% इम्प्रूव्हमेंट झालेली आहे संभावनेशी. साधारणपणे बघायचं तर कॅन्सर म्हटल्यावर तसाच धक्का मोठ्या प्रमाणात हा रुग्णांना बसत असतो, अशात त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खर्च देखील होतो, तर याचा खर्च जो आहे तो कितपत असणार आहे या औषधाचा आणि कोणत्या स्टेजमध्ये हे साधारणपणे वापरता येईल? या औषधाचा खर्च म्हणजे आम्ही अगदी 100 रुपयापेक्षा पण कमी आहे करतो, त्याहीपेक्षा कमी आहे. आणि हे औषध आपल्याला ज्या पेशंटच्या स्तनरोग आहे ज्यांना त्यांचं सुरुवातीलाच आपण ऑपरेशन करणार आहोत किंवा शस्त्रक्रिया करणार आहोत अशा रुग्णांमध्ये आम्ही आत्ता या अभ्यासामध्ये त्यांना घेतलेलं आहे. प्रामुख्यानं बघायचं तर कोणतं वयोगट होते की ज्यामध्ये हा अभ्यास करणार? या अभ्यासामधले आमचे पेशंट आहेत ते 30 ते 70 या वयोगटामधल्या सर्व स्त्रिया होत्या. त्यांच्यावरती आम्ही हा अभ्यास केला आणि त्यांच्यावरती या शस्त्रक्रिया आणि त्याच्या पुढची जी काही ट्रीटमेंट आहे किंवा उपचार आहेत कॅन्सरचे ते आम्ही त्यांना दिले. आता एकूण जर का बघायचं तर ही उपचार पद्धती मग तुम्ही पुन्हा कंटिन्यू करणार आहे का, म्हणजे फक्त भारतातच नव्हे एकूण जर का जगाबद्दल बोलायचं तर या संदर्भात मान्यतेबद्दल काय संभावना आहे? सो या अभ्यासामध्ये आम्ही हे प्रूव्ह केलं आहे की या इंजेक्शनमुळे लिग्नोकेनच्या इंजेक्शनमुळे पेशंटचं फायदा 5% फायदा आहे आणि परत येण्याचा आजार जी रिस्क असते ती 30% कमी झालेली आहे. त्यामुळे नक्कीच हे इंजेक्शन आम्ही सर्व रुग्णांमध्ये ज्यांच्या स्तनाच्या कर्करोगाचं ऑपरेशन आमच्या हॉस्पिटलमध्ये होतं किंवा फक्त टाटा हॉस्पिटल मुंबईत नाही तर आमची जी काही सेंटर्स सगळ्या देशभरामध्ये आहेत त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण ह्याचा प्रयोग ह्याच्यापुढे करत राहू. आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की इवन भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा हे इंजेक्शन जर त्यांनी पेशंटला दिलं तर त्यांच्याही आउटकममध्ये खूप फरक पडेल आणि
कदाचित तेही हे इंजेक्शन वापरायला चालू करतील. आपलं जे नॅशनल कॅन्सर ग्रीडमधून ज्या गाईडलाईन्स दिल्या जातात त्या गाईडलाईनमध्ये आम्ही आता या इंजेक्शनचा ॲडिशन करू आणि टाटा हॉस्पिटलच्या बाहेरच्याही हॉस्पिटलमध्ये देशभरामध्ये हे इंजेक्शन वापरता येऊ शकेल. साधारणपणे तुम्ही म्हणता की 5% हे मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे, एकूण मग 30% पुन्हा न येण्याचं हे प्रमाण कमी झालेलं आहे की काय एकूण? तर सो आपण जेव्हा रुग्णांना दोन गटामध्ये डिवाईड करतो की 800 रुग्ण एका ग्रुपमध्ये जिकडे आपण इंजेक्शन देत नाही आणि 800 रुग्ण त्या ग्रुपमध्ये जिकडे आपण इंजेक्शन देतो, जेव्हा आपण त्यांना 5 ते 7 वर्ष 8 वर्ष फॉलोअप करतो, तर 6 वर्षापर्यंतच्या फॉलोअपमध्ये आम्हाला असं आढळलं आहे की जे कंट्रोल ग्रुपमध्ये, कंट्रोल ग्रुप म्हणजे जो त्याच्यामध्ये हे इंजेक्शन नाही मिळालं आहे, तिकडे 81% रुग्ण ना आजार परत आला नव्हता 6 वर्षापर्यंत. तर जो एक्सपेरिमेंटल ग्रुप आहे म्हणजे ज्या रुग्णांमध्ये आपण हे इंजेक्शन दिलं आहे त्याच्यामध्ये 86% रुग्णांमध्ये हा आजार परत आला नाही. त्याचा अर्थ आहे की 5% जास्त रुग्णांमध्ये हा आजार परत आला नाही. जर तुम्ही त्याची रिलेटिव्ह रिस्क बघितली तर जी 20% ट्यूमर पडत याची रिस्क होती कंट्रोल ग्रुपमध्ये ती 16% झालेली आहे किंवा 15% झाली, म्हणजे त्याच्यामध्ये 25-30% रिस्क आहे ट्यूमर परत यायची, रिलेटिव्ह रिस्क ती कमी झालेली आहे. साधारणपणे जर का मॅम बघायचं तर येणाऱ्या काळामध्ये देखील आता सध्या असं दिसतं की मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण देखील वाढत आहेत, अशात काळजी काय घ्यायला पाहिजे साधारणपणे बघायचं तर, आणि एकूण किती सेंटर्सवर हा संपूर्ण अभ्यास जो आहे तो करण्यात आला? हा अभ्यास जो आहे ते टाटा हॉस्पिटल मुंबई धरून इतर 10 सेंटरमध्ये म्हणजे 19 सेंटरमध्ये हा अभ्यास करण्यात आला. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रुग्ण आमच्या टाटा हॉस्पिटल्स आहेत, पण तसंच इतर महाराष्ट्रातले इतर मेन 3 सेंटर्स आहेत, त्याच्यानंतर कोल्हापूर कॅन्सर सेंटर जे मेन आहे त्यांनीसुद्धा आम्हाला बरेचसे पेशंट आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्यांनी पहिल्यापासून आमच्याबरोबर ते स्टडी अभ्यास केलेला आहे आणि इतर सेंटर्सनीसुद्धा दिलेले आहेत. तेव्हा हे सेंटर्स तर करतीलच हा याचा उपयोग त्यांच्या रोजच्या उपचार पद्धतीत. शिवाय आमच्या हॉस्पिटलची जी अदर इतर सेंटर्स आहेत आणि नॅशनल कॅन्सर क्रीड म्हणजे आमच्या टाटा हॉस्पिटल हॉस्पिटलच्याच उपचार पद्धती अजून जवळजवळ 150 ते 200 इतर भारतभरातल्या सेंटरमध्ये वापरल्या जातात, तर त्या सर्व ठिकाणी आम्ही हे त्यांना सांगू हे वापरायला. म्हणजे बरेचसे जवळजवळ बघितलं तर मग आम्ही जवळजवळ 40% तरी स्तन कॅन्सर पेशंटचे रुग्ण आम्ही मला वाटतं याच्यातून आम्ही कव्हर करू शकतो, त्या लोकांना ही ट्रीटमेंट दिली जाईल आणि त्यामुळे फायदा पण तेवढाच जास्ती होईल असं आम्हाला हे अपेक्षा आहे. प्रामुख्याने बघायचं तर वाढ मोठ्या प्रमाणात काय कारणं असतात ह्या सगळ्याची, आणि बघायचं तर काय काय काळजी घ्यायला हवी, म्हणजे साधारणपणे कॅन्सरबद्दल काळजी घ्यावी असं म्हणणं हे पण चुकीचं आहे, पण काहीतरी त्याचे सिम्पटम्स असतील किंवा काहीतरी गोष्टी असतील की ज्या आपण अवॉइड करू शकतो? सो भारतासारख्या देशामध्ये पहिली गोष्ट म्हणजे अवेअरनेस, म्हणजे आपल्या जर स्तनामध्ये गाठ असेल आणि त्याच्यामध्ये दुखलं नाही, जनरली आपण बघतो की पेशंट डॉक्टरकडे येतो जेव्हा कुठेतरी दुखतं, पण ही जी स्तनातली गाठ असते जे कॅन्सरचं पहिलं लक्षण असतं त्याच्यामध्ये पेन होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये दुखत नाही, त्यामुळे त्याला दुर्लक्ष केलं जातं. किंवा स्तनाच्या निपलमधून येणारा कुठला रक्तस्राव किंवा काखेमध्ये आलेली कुठली गाठ या गोष्टींकडे जेव्हा आपण दुर्लक्ष करतो आणि तेव्हा ते वाढत जातात आणि तो आजार जर अर्ली स्टेजमध्ये असेल तर तो जास्त चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो, 90% ते 80% पेशंट्स बरे होऊ शकतात, पण तो जर आपण लवकर डॉक्टरकडे गेलो नाही आणि तो जर दुर्लक्ष झालं आणि आजार वाढला तर मग त्याचे क्युअर रेटसुद्धा त्याप्रमाणे कमी होतात आणि फक्त 50-60% पेशंट्सना आपण क्युअर करू शकतो हायर स्टेजमध्ये. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट स्तनामध्ये आलेलं कुठलंही जर असं बदलाव असेल किंवा चेंज असेल तर तो आपण दुर्लक्ष करता कामा नये, डॉक्टरची त्याच्याकरता कन्सल्टेशन घ्यायला हवं. आणि तुम्ही म्हणाल की हा कशामुळे होतो स्तनाचा कर्करोग, त्याला पुष्कळ कारण आहे, ते थोडं समजावून सांगणं एवढं सोपं नाही आहे, पण आपला नियमित आहार, संतुलित आहार, परत शरीरामध्ये थोडी बेसिक फिजिकल एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी असणं जरुरी आहे. त्याप्रमाणे आता आपल्या ज्या थोड्याशा जीवनशैली बदलत आहेत, पाश्चिमात्यकरण जे होतं आहे आपल्या देशामध्ये की आपण कुठल्याही स्त्रियांचं लग्न उशिरा होतं, मुलं उशिरा होतात, ब्रेस्ट फिडिंगचं प्रमाण तेवढं कमी झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. येत्या काळामध्ये काही या संदर्भात पुढे पण अभ्यास करण्याचं तुमचं योजना आहे? सो या स्टडीमध्ये आपण जे ड्रग वापरलेलं आहे लिग्नोकेनचं, त्याच्या एक्झॅक्ट मॉलिक्युलर मेकॅनिझम जे आहेत किंवा ते काय लेवलला, त्या काय लेवलला सेलमध्ये अफेक्ट करतात त्याचा आम्ही रिसर्च पुढे कंटिन्यू ठेवू. परत ही जी हे जे एक वेगळं
अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे की ऑपरेशनच्या आधी जे ते 3-4-5 दिवस असतात, एक आठवडा असतो, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आपण कुठल्या इंजेक्शनने किंवा कुठल्या औषधाने जर कॅन्सरच्या सेलमध्ये असा एक बदलाव आणला की तो जास्त पसरणार नाही ऑपरेशनच्या वेळेला किंवा ऑपरेशनच्या नंतर, आणि त्याने जर आजार परत यायचा चान्स कमी होत असेल तर या पेरी ऑपरेटिव्ह किंवा इंट्रा ऑपरेटिव्ह ह्याच्या काही ऑपॉर्च्युनिटी आहे इंजेक्शन द्यायची, त्याला आम्ही पुढे आणखीन एक्सप्लोअर करू. म्हणजे फक्त याच स्तनाच्या कर्करोगासाठीच नाही, इतर पण त्याचे काय चान्सेस असू शकतात किंवा मग टाटा हॉस्पिटलचा हाच प्रयत्न आहे की लवकर काही करता आलं तर बरं आहे की त्या पेशंटचा आजार चौथ्या स्टेजपर्यंत जायच्या आधीच किंवा तो जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करायला, तर ते प्रयत्न आपल्याला आधीच करायला हवेत, म्हणून आम्ही नेहमी तसे इंटरव्हेन्शन शोधत असतो. आमचा हा एक मोठा प्रयत्न. दुसरं तुम्ही म्हणाला जसं की अभि म्हणाल राहणीमान, कारण मगाशीच डॉक्टर नीता नायरनी तुम्हाला सांगितलं की शहरी भागातल्या याच्यामध्ये रुग्णांचंही प्रमाण 22 स्त्रियांपैकी एका स्त्रीला होऊ शकतं, पण तेच प्रमाण जर तुम्ही आपल्या खेड्यातल्या किंवा रुरलमधल्या बघितलं तिथं 64 एकाल, तेव्हा तुम्हाला समजून येईल की राहणीमानातला हा फरक आहे. हे आपल्याला माहिती आहे की शहरीतलं राहणीमान आपण एका त्याच्या मागे धावत असतो विदाऊट अदर काही फिजिकल एक्झरसाईज नाही, हे करा ते याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे आपल्या भारतातल्या स्त्रिया आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे लोकली आपल्या स्वतःकडे फार दुर्लक्ष करतात, आपल्याला होतं आहे बघू आज नाही उद्या जाऊ असं करत. जसं डॉक्टर जोशी म्हणाल्या की लवकर तुम्हाला गाठ दिसली तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जायला पाहिजे, ती दुखत नाही हे एक असतं, पण जेव्हा तुम्ही रोज एक बघता तेव्हा स्वतःचं शरीर तपासणं हे महत्त्वाची गोष्ट आहे, जी आता हळूहळू सर्व लोकांना कळत आहे तोच अवेअरनेस आहे, आणि लवकरात लवकर आपण त्याच्यासाठी वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. हे झालं तरी आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य करू शकतो. धन्यवाद. तर एकूणच जे स्तनाचा कर्करोग आहे त्याच्या संदर्भात हा अभ्यास करण्यात आलेला होता, आणि याच संदर्भात चांगले जे रिझल्ट्स आहेत ते देखील आपल्या डॉक्टरांना मिळालेले आहेत. येत्या काळामध्ये या स्तनाच्या कर्करोगाला देखील अनेक जण मात देतील यात शंकाने. कॅमेरामॅन अनिल पवारसह अभिषेक मठाळ, ABP मासा, मुंबई. ABP मासा, उघडा डोळे बघा नीट.